हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत राज्यामधील शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित नेहमीच राहिलेली आहे आणि ही भरती प्रक्रिया न्यायालयातील याचिकेचे अडथळे पार करत या ठिकाणी पुढे जात आहे आणि यातील महत्त्वपूर्ण माहिती किंवा महत्त्वपूर्ण पुढील शिक्षक भरतीचा टप्पा म्हणजे पवित्र पोर्टलवरती पसंतीक्रम नोंदवणे आणि या पवित्र पोर्टलवरती पसंतीक्रम नोंदवणे तसेच शिक्षक भरतीविषयक इतर माहिती अधिकृतरित्या राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी दिलेली आहे. याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, शिक्षक भरतीविषयक तसेच इतर भरतीविषयक अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या किंवा या चॅनलच्या माध्यमातून मिळवण्यासाठी बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका. लक्षात ठेवा मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि नोंदणी पूर्ण झाल्यानंतर काल परवाच आपणाला माहीत आहे TET 2018 सुद्धा निकाल लागला आणि TET 2018 निकाल लागून TET 2018 उमेदवारांची याचिका या ठिकाणी फेटाळून लावलेली होती. त्यामुळे एक याचिका तरी निकाली निघालेलीच आहे. त्याचबरोबर आज आहे 15 एप्रिल आणि या 15 एप्रिल रोजी आज एक BEDवाल्यांची याचिका निकाली निघण्याची माहिती समोर येत आहे आणि हे सर्व होत असतानाच या ठिकाणी पसंतीक्रम कधी नोंदवता येणार याबाबत उमेदवारांमधून वारंवार विचारणा होत होती आणि या पसंतीक्रमबाबत सर्वच उमेदवार विचारणा करत किंवा चौकशी करताना दिसून आले. मात्र आता खुद्द राज्याचे शिक्षण आयुक्तांनी ही माहिती दिल्यामुळे आता उमेदवारांमधील या ठिकाणी या शंकेचं निरसन होण्यास मदत झालेली आहे. पाहूया काय आहे बातमी नेमकी आणि त्या अनुषंगाने परत इतर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. प्राधान्यक्रम मे महिन्यात भरता येणार. राज्यातील शिक्षक भरतीबाबत शिक्षण आयुक्तांची माहिती प्रलंबित याचिकामुळे प्रक्रिया रखडली. सर्वप्रथम आपण बातमी पाहूया आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा करूया. राज्यात ज्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती होणार आहे त्याचे सॉफ्टवेअर तयार झाले आहे, परंतु शिक्षक भरतीच्या विरोधात न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकामुळे भरतीची पुढील प्रक्रिया सध्या सुरू करता येत नाही. येत्या 15 दिवसांमध्ये न्यायालयास विनंती करून सर्व याचिकांची एकत्र सुनावणी घेण्यात येणार आहे. सर्व प्रकरणी निकाली काढल्यानंतर मे महिन्यात पहिल्याच आठवड्यात उमेदवारांना संस्थासाठी प्राधान्यक्रम भरता येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिलेली आहे. पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची नोंदणी झाली असून सुमारे 12,001 जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांकडून जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठीचे सॉफ्टवेअर देखील तयार करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे उमेदवारांना प्राधान्य त्यांच्या गुणवत्तेनुसार राज्यातील सर्व शाळांची यादी एकाच वेळी पाहता येणार असून प्राधान्यक्रम देखील नोंदवता येणार आहेत. परंतु शिक्षक भरतीविरोधात वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्यामुळे प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रियाच सध्या सुरू झाली नसल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी म्हणाले, शिक्षक भरतीसंदर्भात न्यायालयात सध्या 6 ते 7 याचिका प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत जर प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात केली आणि न्यायालयाचा निकाल प्रतिकूल आला तर मग सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागतील. नुकताच इंग्रजी माध्यमाच्या 20% आरक्षणासंदर्भातील अंतरिम निर्णय आला आहे किंवा निकाल आला आहे. त्याचबरोबर येत्या 1 ते 2 आठवड्यात सर्व याचिकांवर सुनावणी घेऊन एकाच दिवशी अंतिम निकाल देण्यात यावा अशी मागणी न्यायालयाकडे करणार आहोत. त्यानंतर सर्व उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सर्व माहितीवरून आपल्या लक्षात येते की सद्यस्थितीला याचिकेचा विचार सोडला तर पसंतीक्रम नोंदवण्यासाठी पवित्र पोर्टलवरती सॉफ्टवेअर पूर्णपणे तयार आहे. मात्र याचिकेचा निकाल जर प्रतिकूल म्हणजे शासनाच्या विरोधात आला तर या ठिकाणी म्हणजेच याचिकाकर्त्याच्या बाजूने जर लागला तर या सॉफ्टवेअरमध्ये बदल करावा लागणार आहे किंवा तशा स्वरूपाचा बदल करून घेऊन ही भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासन पसंतीक्रम नोंदवण्यासाठी थांबलेलं दिसत आहे, म्हणजेच आत्ताच पसंतीक्रम नोंदवता येणार नाही. त्याचबरोबर 6 ते 7 याचिका दाखल झाल्यामुळे या 6 ते 7 याचिकाचा व्यवस्थितरित्या निकाल जोपर्यंत हाती येत नाही म्हणजेच अंतरिम निकाल जोपर्यंत हाती येत नाही
तोपर्यंत पसंतीक्रम भरता येणार नाहीत अशी सुद्धा माहिती या ठिकाणाहून समोर येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा उल्लेख केलेला आहे की पहिल्याच आठवड्यात उमेदवारांना संस्थासाठी प्राधान्यक्रम भरता येणार असल्याची माहिती. म्हणजे या ठिकाणी समोर माहिती येत आहे ती म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला संस्थांसाठी या ठिकाणी प्राधान्यक्रम भरता येणार आहेत, नंतर स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका आणि नगरपालिका यांचा विचार होऊ शकतो. आता असं करण्यामागं महत्त्वाचं कारण काय असू शकतं या अनुषंगाने आपण चर्चा करूया. संस्थेसाठी एकाच 10 उमेदवार देण्यात येणार आहेत, त्यामुळे 10 उमेदवारापैकी एका उमेदवाराचं जे सिलेक्शन होईल उर्वरित 9 जणांना या ठिकाणी इतर ठिकाणी म्हणजे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका या ठिकाणी संधी मिळावी किंवा या ठिकाणची संधी त्यांची जाऊ नये यासाठी संस्थांमधील मुलाखती किंवा संस्थांमधील शिक्षक भरती प्रक्रिया सर्वात आधी राबवण्यात येणार असल्याची माहिती आता शिक्षण आयुक्तांनी दिलेली आहे. एकंदरीतच काय तर ही पवित्र पोर्टलवरची जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया अतिशय व्यवस्थितरित्या आणि कोणत्याही उमेदवारावर कसल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये या प्रकारे करण्यात प्रशासन आग्रही असल्याचं दिसून येत आहे. असं असलं तरी सुद्धा ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत या त्रुटी विरोधात किंवा उमेदवारांना अन्याय झालेला आहे असं वाटतं त्या उमेदवारांनी मात्र आता कोर्टात धाव घेऊन 6-7 याचिका दाखल केलेल्या आहेत. त्यातील एक याचिका निकाली लागलेली असून येत्या 1-2 दिवसात दुसरीही याचिका निकाली लागणार आहे. यानंतर एकंदरीतच काय सांगता येईल तर पसंतीक्रम देण्याची सुविधा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. आता मेचा पहिला आठवडा तरी पसंतीक्रम भरण्यासाठी निश्चितपणानं या ठिकाणी ठरतो काय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण राज्यातील लाखो DTED BED बांधव या ठिकाणी या भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. यानंतर पुढील अपडेट पाहूया. शिक्षण विभागातही आत्ता विशेष कृती दल, म्हणजेच आता शिक्षण विभागात सुद्धा विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार आहे. का करण्यात येणार आहे किंवा काय आहे बातमी ती पाहूया आणि त्यानंतर आपण पुढील माहिती घेण्यास सुरुवात करूया. राज्यातील शाळा विद्यार्थी पालक संघटना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तक्रारी मांडण्यासाठी सतत शिक्षण आयुक्ताकडे धाव घेण्याचा धडाका लावला आहे. यामुळे शैक्षणिक गुणवत्तेसाठी उपाययोजनाऐवजी तक्रारी सोडवण्यात शिक्षण आयुक्तांचा खूप वेळ जात आहे. यावर कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी विशेष कृती दल नव्याने गठीत करण्यात आले आहे. शिक्षण विभागात विविध स्वरूपांच्या समस्या वाढत आहेत. शिक्षण आयुक्त, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांकडे पुणे जिल्ह्यासह राज्यात अनेक जण कोणत्या ना कोणत्या कामासाठी नेहमीच येतात. प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चव्हाण, शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर हे कार्यालयात फारसे कधीच उपस्थित नसतात, त्यामुळे इतर अधिकारी व कर्मचारीही बऱ्याचदा गायब झालेले असतात. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातीलही काही अधिकारी कार्यालयात जागेवर सापडतच नाहीत, यामुळे तक्रारी मांडण्यासाठी सर्वजण शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या कार्यालयात तळ ठोकतात. शिक्षण आयुक्त पदाची निर्मिती समन्वय व शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी एकत्रितपणे उपाययोजनासाठी करण्यात आलेली आहे, पण त्याऐवजी समस्यांचे निराकरण करण्यातच शिक्षण आयुक्तांना व्यस्त राहावे लागते आहे. याचबरोबर सततचे विविध मोर्चे आंदोलने यामुळे आयुक्तांची डोकेदुखी वाढू लागली आहे. यांचा असेल समावेश या विशेष कृती दलात अध्यक्ष म्हणून प्राथमिक शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण सहसंचालक, सदस्य सचिव, प्राथमिक उपसंचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच पुणे महापालिकेचे शिक्षण प्रमुख, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालयातील प्रशासन अधिकारी, शिक्षण आयुक्तालय अधीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षण संचालकांची कानउघडणी, शिक्षण विभागात येणारे अर्ज, तक्रारी, निवेदने यावर तात्काळ कृती दलाच्या मार्फत कार्यवाही करावी, आवश्यक त्या वैयक्तिक सुनावण्या घेण्यात याव्यात, आयुक्त कार्यालयापर्यंत कोणत्याही समस्या येणार नाही त्याची दक्षता घ्यावी, केवळ धोरणात्मक बाबीचं सादर कराव्यात अशा आदेशाद्वारे शिक्षण आयुक्तांनी शिक्षण संचालकांना कडक शब्दात सुनावलेले आहे. एकंदरीतच काय तर शिक्षण विभागामध्ये शिक्षण आयुक्ताकडे बऱ्याच तक्रारी दाखल होत असल्यामुळे किंवा बऱ्याचशा तक्रारींचं निराकरण करण्यातच वेळ जात असल्यामुळे आता शिक्षण विभागामध्ये विशेष कृती दल निर्माण करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण माहितीवरून आपल्या लक्षात येतं की शिक्षण विभागसुद्धा आता या ठिकाणी सुधारणेच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकताना दिसून येत आहे. एकंदरीतच काय
तर या सर्व माहितीवरून आपल्या लक्षात येतं की शिक्षण विभागामधील शिक्षण आयुक्त विविध अनुषंगाने किंवा विविध सुधारणेच्या दृष्टीने या ठिकाणी आवश्यक त्या गोष्टीमध्ये सुधारणा करत असल्याचं समोर येत आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.